हे एवरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर कसे आहात सगळेजण? मजेत आहात ना? आय होप सगळेजण मजेतच असतील, पावसापासून काळजी घेत असतील, कारण 3-4 दिवस झाला असाच भरपूर जोरात पाऊस चालू आहे कंटिन्यू। तर आज पावसामध्येच झाली वडापाव खायची इच्छा। खाली पण भेटतो आमच्या इकडे, पण इतक्या पावसात जाण्यापेक्षा म्हटलं घरीच बनवू आणि तुमच्यासोबत पण शेअर करेन, म्हणून आज आपण वडापाव बघणार आहोत। तर चला मग आपण वडापाव करायला घेऊया। तर इथे मी घेतले 3-4 मिरच्या घेतल्या, त्या ग्रीन कलरच्या तिखटच्या असतात त्या, आणि लसूण जास्त घेतलं आहे, 7-8 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे, आणि थोडंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे। याला पेस्ट करून ठेवायची आहे। नंतर मग मी छोटे छोटे 4 मीडियम आकाराचे टाटे घेतले आहेत, त्याला आपण स्मॅश करायचे, जास्त खूप असं स्मॅश नाही करायचं आहे, थोडेसे मोठे मोठे तुकडे ठेवायचे बटाट्याचे, खूप जास्त पण मोठे नाही आणि खूप जास्त पण बारीक स्मॅश नाही करायचं, म्हणजे मग ते खाताना बरोबर लागतात वडापावमध्ये आपल्याला ते बटाट्याचे जे तुकडे असतात, तर मग छान वाटतं ते खायला, म्हणून जास्त स्मॅश नाही करायचं। त्यानंतर आपण कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल ओतायचं आहे। तर आपण चटणी करून घेणार आहोत आधी बटाट्याची, म्हणून तेल टाकले, गरम झाल्यानंतर मग त्यामध्ये जिरा मोहरी टाकलेली आहे मी। त्याच्यामध्ये जिरा मोहरीनंतर थोडेसे धने टाकले, फोडणीतच टाकायचे धने, पण थोडेसे चोळून टाकायचे, म्हणजे ते एकाचे दोन झाले की मग छान लागतात ते फोडणी बसल्यावर, ते खाताना छान लागतात वडापावमध्ये जेव्हा दाताखाली येतात तेव्हा, म्हणून थोडे धने टाकायचे त्याच्यामध्ये, त्याचा फ्लेवर पण छान उतरतो। आणि नंतर मग कढीपत्ता टाकला त्याच्यामध्ये, म्हणजे ती जी पेस्ट करून घेतलेली हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक, ते पण टाकायचं आहे तेलामध्ये। हे व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं। फ्राय झालं की मग यामध्ये थोडी हळद टाकायची, मग छान कलर येतो बटाट्याला, चटणीला। ती हळद पण व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली, थोडी फ्राय व्यवस्थित हळद होऊ द्यायची, नाहीतर मध्ये हळदीचा असा उग्र असा त्याचा फ्लेवर राहतो ना, तो मग खाताना कच्चे असेल हळद तर मग ती खाताना उग्र असं हळद लागते, म्हणून ती पण व्यवस्थित तेलात फ्राय करून घ्यायची। त्यानंतर मग बटाटे स्मॅश जे केले होते ते पण, जे बटाटे होते ते पण मग यामध्ये फोडणीत टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर ही चटणी अशा पद्धतीने बनवली की मग अजून मस्त लागते टेस्ट, आणि बाहेरच्या वडापावपेक्षा तर आपण घरी छान बनवतो, हायजिनिक पण असतं आणि आपण स्वतः बनवतो त्यामुळे टेन्शन नाही, आणि आपण बनवलेले वडापावची टेस्ट पण छान वेगळी लागते जरा। आणि आता पावसामध्ये बाहेरचं खाणं शक्यतो टाळावं, म्हणून मग मी घरातच वडापाव ट्राय केला। अशा पद्धतीने मस्त चटणीचा स्मेल पण छान येतो, मस्त गरमागरम चटणी रेडी आहे। हे अशीच भाजी म्हणून पण खाऊ शकतो, आणि हीच चटणी आपण सेम जेव्हा सँडविच बनवतो तेव्हा पण यूज करू शकतो। तर मस्तपैकी चटणी मिक्स करून झालेली आहे, थोडा वेळ ठेवून देऊया झाकण ठेवून, आणि मग नंतर आपण इकडे पीठ घेऊया रेडी करायला। तर मी बेसन पीठ घेतलेलं आहे, मला लागेल तितकं, तुम्हाला लागेल तितकं घेऊ शकता, आणि त्याच्यामध्ये 1 चम्मच थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं, म्हणजे मग वडापावला मस्त कुरकुरीतपणा येतो तळल्यानंतर। नंतर या पिठामध्ये आपण आता हळद, मीठ आणि रेड चिली पावडर टाकणार आहोत, जेणेकरून पिठाची पण टेस्ट लागेल म्हणून। आणि यामध्ये मी खायचा पण सोडासा थोडासा चिमूटभर टाकलेला आहे, तो दाखवायचा राहील ना माझ्याकडून, तर तो पण टाकला आहे मी। त्यानंतर मग हे पण थोडंसं ओवा टाकला आहे त्यामध्ये टेस्टसाठी, फ्लेवर छान येतो मग ओव्याचा पण, आणि खाताना पण लागल्यावर छान लागतं। मग हे पण मिक्स करून घेतलं आहे मी मस्त। एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलं आहे थोडंसं कढईमध्ये आधी, कारण मला यामध्ये तेलाचं मोहन टाकायचं आहे 2 चम्मच, म्हणजे मग मस्त पीठ छान तळलं जातं आणि कुरकुरीत होतं मग। तर हे तुम्ही पण करा,
असं तेलाचं मोहून टाकलं की मग पिठाला छान कुरकुरीतपणा येतो आणि जेव्हा आपण भजी सोडतो किंवा वडापाव सोडतो तर मग ते पीठ तळलं जातं छान कुरकुरीत. मग असं पीठ मळून घेतले मी. तुम्हाला जितकी जशी कन्सिस्टन्सी वाटेल तशा पद्धतीने तुम्ही कमी जास्त पातळ करू शकता. तर मला पाहिजे तसं केलं आहे आणि मग एका साईडला चटणी जी केली होती ती थोडी थंड झाली. मग त्याचे पण वडे करून घेतले मी असे छोटे छोटे आकाराचे. आधी वडे तयार करून घेतले मला पाहिजे तितके आणि मग एकत्र मग मी तळणार ते. आधी मिरच्या टाकल्या, ज्या तिखट नसतात त्या टाकलेल्या आहे मिरच्या, हिरव्या मिरच्या ज्या पोपटी कलरच्या असतात त्या वड्यासोबत खायला. आणि जी मी वडापावमध्ये चटणी टाकली, चटणीमध्ये जी टाकली होती तिखट मिरची ती तिखट होती जी आपण मिक्सरमधून काढून घेतलेली होती ती. आणि ह्या फिक्या मिरच्या आहेत. मिरच्या घेताना नेहमी मिक्स मिरच्या आणते मी म्हणजे मग अशा तळून खायला पण होतात. तर मग मी आधी एकच वडा काढला तळून, कारण पहिलं जे कढईमध्ये तेल असतं ते एकतर जास्त तापलेलं असतं नाहीतर मग कमी तापलेलं असतं म्हणून जरा बिघडतं पहिलं. म्हणून मग मी आधी एकच वडापाव काढून घेतल्यानंतर मग मी आता दोन वडापाव टाकले, दोन टाकलेत वडे आणि तेल पण व्यवस्थित असं परफेक्ट तापलेलं आहे. आता असे मस्त तळून घ्यायचे आपल्याला. तर त्यांना सांभाळून कारण हातवीत भाजू शकतो. तेल मी थोडंच टाकते कढईमध्ये, जास्त पण कढई भरून तेल नाही टाकत नाही तर मग ते नंतर वाया जातं इतकं. मग मला पाहिजे तसं मी तेल ओतत असते, जर कमी झालं तर मग अजून वरून तेल ओतून आणि गरम करून घेते. पण इतकं बस झालं मला, कारण 5-6 वडापाव आहेत आणि पीठ पण छान असं व्यवस्थित परफेक्ट झालेलं आहे माझं, त्याच्यामुळे मस्त वडापाव पण भिजत आहे आणि त्याला पण पीठ छानपैकी लागत आहे. चम्मचने पण सोडू शकतो आपण वडे, पण मी हाताने सोडते, मला सोपं वाटतं हाताने. पण फक्त हात भरतात एवढंच होतं यामध्ये. तुम्हाला हात भरवायला नसेल तर मग चम्मचने सोडू शकता. तर अशा पद्धतीने मस्त वडे गरमागरम आपले होत आहेत छानपैकी आणि वास पण छान येतो आहे. तर शक्यतो घरीच वडापाव करण्याचा प्रयत्न करा जर खायची इच्छा झाली तर, पावसाळ्यात तरी, कारण पावसाळ्यात बाहेरचं खाणं शक्यतो टाळायलाच हवं. पाऊस पण जोरात चालू आहे बाहेर भरपूर. असे मस्त वडा आपले झालेले. तर चार मीडियम आकाराचे घेतलेले बटाटे मी, खूप असे छोटे पण नव्हते आणि खूप मोठे पण नव्हते मस्त. आणि त्याचे आता 6 वडापाव झालेले मस्त मापात, 6 वडे बरोबर झाले. आणि त्यानंतर जे उरलेलं पीठ होतं त्याचे मी असे हे कुरकुरे सोडून घेतले. मग हे मस्त लागतात वडापावसोबत खायला कुरकुर. याची चटणी पण बनवू शकतो आपण, पण मी चटणी नाही बनवणार आहे कारण मी ऑलरेडी तिखट मिरची टाकलेली होती वड्यामध्ये. तर ते वडा थोडेसे असतील मीडियम तिखट आणि त्याच्यासोबत खायला म्हणून मी मिरची तळलेली आहे. तर मग मी चटणी नाही टाकणार, अजून थोडंसं मीठ, सॉरी थोडंसं पीठ उरलेलं आहे. तर त्यामध्ये मग मी ज्या मोठ्या मिरच्या असतात आपल्या तळायच्या, फिक्या मिरच्या असतात त्या पण होत्या माझ्याकडे. मग मी त्या पण त्याच्यासोबतच सोडून घेतल्या. त्या खूप मोठ्या मोठ्या होत्या म्हणून मी मधून कट केल्या, एकाचे दोन तुकडे केले आणि मग मी तळते. म्हणजे ते कढईत पण व्यवस्थित बसतात आणि तळल्या पण जातात प्रॉपर. जर मोठ्या एकदम अशा डायरेक्ट आपण सोडल्या तर मग त्या बसत नाही कढईत, जर छोटी कढई असेल तर. जर मोठी कढई असती तर मी टाकल्या असत्या, पण मग अशा तळल्या गेल्या नसत्या म्हणून मी दोन तुकडे केले याचे. आणि ह्या पण मस्त फ्राय करून घेते. मिरच्या
मिरच्यांना ना मिरच्या तळताना मध्ये थोडंसं बोटांनी मीठ लावायचं, नाहीतर मग त्यामध्ये थोड्याशा फिक्क्या लागतात खाताना. तर माझ्याकडून चुकलं ते लावायचं, मीठ लावायचं राहिलं. तर तुम्ही मोठ्या मिरच्या तळत असाल तर आतून बोठाला मीठ लावून थोडंसं बोट फिरून घ्या आतून कापल्यानंतर मिरची, म्हणजे मग ती खायला छान लागते मीठ लावलं की. आता ह्या थोड्याशा फिक्क्या लागणार कारण मध्ये मीठ लावलं नाही आहे मी. मस्त अशा फ्राय झाल्या, दोनच मिरच्या तळल्या होत्या, त्या दोन एकाचे दोन तुकडे केले म्हणून ते चार झाल्या. तर अजून थोडंसं पीठ उरलं आहे एकदम थोडंसं, मग त्याचे पण मी कुरकुरे सोडून घेणार. हे मला खूप आवडतं खायला. याची आपण जेव्हा बाहेरून वडापाव घेतो ना, तिथे लोक आपल्याला चटणी देत, ते लोक याची चटणी बनवतात, यामध्ये लसूण आणि लाल तिखट टाकून. ती पण छान लागते. मस्त असं कुरकुरे पण झाले फ्राय छान असे. आणि बघा एकदम असे कुरकुरीत वडापाव झाले. आणि मी सोबत चिंचेची चटणी केली होती थोडीशी आंबट गोड, मला आवडते ती, वडापावला लावली. आणि मस्त आता कुरकुरे पण थोडे त्याच्यात टाकणार. आणि मस्त असा गरमागरम वडापाव, तो पण पावसामध्ये एकदम मस्त रेडी आहे. पावसात खायची मजाच असते मस्त वेगळी. तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी. खूप छान झालेले आहे टेस्ट, ते पण स्वतः बनवलेले घरामध्ये गरमागरम वडापाव, खूप छान वाटते खायला. आणि सोबत चहा पण मस्त गरमागरम स्पेशल.